हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या व्हॉट्स इन माय लंच या सेगमेंटमध्ये मी माझा डबा घेऊन आली आहे, पण मी एकटी नाही खाणार आहे हा डबा, म्हणजे माझा डबा मीच खाणार आहे, कारण ज्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी खूप छान छान त्यांच्या लंचमध्ये जेवण आहे. तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या सुकन्या मोने कुलकर्णी, आणि त्यांचं लंच ऑलरेडी सुरू झालं आहे. मी मेकअप रूममध्ये घुसली आहे त्यांच्या लंच टाईममध्ये. हॅलो, कशा आहात? तू आल्या म्हणणार खुशच असणार ग, तुझा हसरा चेहरा, तुझा आवाज ऐकणार खुश. थँक्यू. सो व्हॉट्स इन माय लंच, काय आहे आज तुमच्या लंचमध्ये? आज आहे मेथीची भाजी, पण त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून केली आणि वरतून मस्तपैकी लसणाची फोडणी, त्याच्यानंतर गाजराचं भरीत आहे, त्याला सांडगी मिरची लावलेली आहे, टोमॅटोचं सार आहे, त्याच्यानंतर पापड आणि थोडंसं काहीतरी गोड लागतं पण पौष्टिक. हां, गुळतूप पौष्टिक, आपण असं काही नाही. आणि ताक. आणि मी पण माझा डब्बा आणला आहे एवढं सगळं ऐकल्यानंतर. मी आता माझ्या डब्यातला, माझ्या डब्यामध्ये पनीर आहे. सो हे पनीर म्हणजे ते आपले बिचारे डाएटवाले जी लोक असतात, नो कार्ब्स करणारे, ते जे बनवतात तुपातलं पनीर, हे ते आहे आणि चीज क्यूब आहे. सो हे मी अगदी सकाळी उठून बनवलं आहे. पण मग तुला त्याच्यावर भाकरी किंवा काही नको? हे मी कधीतरी खाऊ शकते मी, पण काय आहे माहिती आहे का, थोडं मी माझ्या डाएटकडे लक्ष देते. तर ताई, लंच टाईम किती महत्त्वाचा असतो? खूप. म्हणजे नाश्ता पण मला महत्त्वाचा असतो, कारण आम्ही संध्याकाळी 6:30-7 वाजता जेव्हा ब्रेक होतो, नाश्ता ब्रेक होतो, तेव्हा आम्ही काहीतरी करून खातो. म्हणजे काही अगदी शेव्यांचा उपमा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, आणि तेव्हा नंतर जे 8:30 जी गॅप पडते, तर त्यामुळे मी नाश्ता करते. आणि लंच टाईम खूप महत्त्वाचा असतो, कारण आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. तर आत्ता इथे शक्य होत नाही, कारण आम्ही दुसरे खूप लांब लांब आहेत आमच्या मेकअप रूम, पण मी आणि संयोगिता आम्ही पार्टनर आहोत, त्यामुळे आम्ही एकत्र बसून जेवतो, त्यामुळे ताट असं भरलेलं असतं आणि वेगवेगळ्या चवी, वेगवेगळे रस आपल्या पोटात जातात. त्याच्यामुळे लंच टाईम खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. त्यावेळेला आम्ही खूप गप्पा पण मारत असतो, जेवतही असतो, आणि सगळं आपण म्हणतो तसं घरचं जेवण आपण म्हणतो ना, आपण सेटवरचं नाही जेवत आम्ही, त्यामुळे घरचं जेवण असतं, त्यामुळे त्याची खात्री असते आपल्याला की चांगल्या तेलात बनवलेलं आहे किंवा त्या सगळ्याची आपण न्यूट्रिशनची काळजी घेतलेली असते. सो याच नोटवर मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की तुम्ही थोडंसं माझ्या डब्यातलं पनीर खावं आणि मला सांगावं मी कसं बनवते ते. तू माझ्यातलं खाणार आहेस का? ॲब्सोल्युटली खाणार मी मेथीची भाजी. हां मग ठीक आहे, मग मी खाईन. आणि तुम्ही मला थोडंसं सांगा म्हणजे मी कसं बनवलंय ते. हे बघ, मनापासून बनवलेलं असतं ते सगळं चांगलं असतं. मनापासून प्रेमाने बनवायचं जेवण करताना, रेडिओ एकीकडे चालू असलं ना तरी तन मन सगळं आपलं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि एक मनातनं इच्छा असली ना की जो खाईल तो तृप्त व्हायला पाहिजे, की ते छानच झालेलं असतं. आणि घरी बनवलेलं काही छानच असतं ग, मला खात्री आहे. काय कमी जास्त पण असं कसं खाऊ शकते? कांदा टोमॅटो नाही, काही नाही, नुसतंच आपलं मसाल्यामध्ये घोळवायचं. पण म्हणजे डेडिकेशन, म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं जे डाएट करतात त्यांचं, की त्याला काही चव ना ढव आणि तुम्ही कसं काही खाऊ शकता, मला नाही जमत तसं काही करायला. पण ताई, तू माझी मेथीची भाजी खाऊ? ऍब्सोल्युटली मी खाणार आहे. भाकरी हवी का तुम्हाला? नाही नको, मी आता फक्त सध्या मेथीच खाते. माझा चमचा घे, त्याला पनीर लागलं ना. बघ मस्त लसूण आली तुला अशी. वाव, खूप छान आहे. बरं, तर ताई सकाळी 4 वाजता वगैरे उठून स्वयंपाक करतात? गाजराचं भरीत आहे. हा मी पदार्थाचं नावच पहिल्यांदा ऐकलंय. बघ खाऊन बघ, घे घे बिंदास, काही नाही होणार डाएटचं. खूप यम्मी आहे. सकाळी 4 उठून एवढं स्वयंपाक करणं, याला एक वेगळं डेडिकेशन लागतं. हे कधीपासून सुरू आहे ताई, सकाळी 4 वगैरे उठून बनवणं? बरं, आजचं काय खरं नाही आहे माझ्या डाएटचं. सागर माफ कर आजच्या दिवशीला. वाव, तुपात बनवलंय हे, किती मस्त आहे त्याला स्वाद. खायचं तर तुपा बरोबर. काही नाही, ॲक्च्युली जेव्हा स्वतःवर पडलं आणि आमच्या घरात म्हणजे संजय पण डबा नेला लागला, मीही डबा नेते, माझी नणंद पण, आम्ही सगळेच जण डबा नेतो कामावर जाताना, त्यामुळे आपोआप ती एक, कारण आपल्याला सेटवरचं नाही जात, म्हणजे एक तर ना मला टिपिकल जेवणाची सवय आहे, म्हणजे गूळ, गोडा मसाला, हां अशी सवय आहे मला. म्हणजे पंजाबी आहे तर मग त्याच्यामध्ये आलं लसूण ठीक आहे, पण आपल्या मटकीच्या उसळीमध्ये पण कांदा हे मला झेपत नाही. किंवा म्हणजे जसं आपण
सागरसंगीत सात्विक जेवण करतो त्याची मला सवय आहे. त्याच्यामुळे मग मी आणि पहिल्यापासून शाकाहारी असल्यामुळे सतत मनात एक शंका की चिकनचा चमचा भाजीत गेला नाही ना, मटणाच्या रस्स्यातला आमटीत गेला नाही ना. त्याच्यामुळे पहिल्यापासूनच म्हणजे माहेरी असतानासुद्धा मला डबा न्यायची सवय होती आणि पहिल्यापासून तब्येत जर तोळामासा असल्यामुळे मला पथ्य खूप होती. त्याच्यामुळे मग नकोच आपण आपलं घरनं न्यावा डबा. मग ती दोन पोळ्या आणि मेवडीशी भाजी तरी खूप होतं. मग सासऱ्यांतसं ती सवय लागली आणि आम्ही राहतो माहीमला. त्याच्यामुळे शूटिंग असं ठाणा मड आयलंड फिल्म सिटी म्हणजे कुठेही जायला आम्हाला तासभर लागायचा. तर त्याच्यामुळे घरातून साडेसातला तर निघावंच लागतं कारण आपली शिफ्ट चालू होते 9 वाजता. त्यामुळे 8:30 वाजता टेनिकस पोचायला लागतं. मग त्याच्यासाठी लवकर उठून स्वयंपाक करायलाच पाहिजे ना सगळ्यांचा. आणि एकटीचा करत बसण्यापेक्षा एकाचा केला काय आणि चौघांचा केला काय. त्यामुळे ती सवय लागली आता. आणि मग पहिल्यापासून सागरसंगीत जेवायची सवय असल्यामुळे मी सगळे रस पोटात गेले पाहिजे. मग ती कोशिंबीर पण करायची, आमटी पण करायची, भाजी पण करायची, भाकरी पोळी जे काय असेल. त्यामुळे एवढ्या लवकर उठून सावकाश करायचं, घाईघाई नको. पण ताई कधीतरी आपलाच डबा बनवायचा कंटाळा तुम्हाला आलाय असं कधी झालंय? हां पण माझ्याकडे ते एक स्वातंत्र्य आहे ना दिलेलं मी नवऱ्याला. मी त्याला म्हटलं आहे कारण मला स्वयंपाक नवऱ्यानेच शिकवला, मला काहीच येत नव्हतं लग्न झालं तेव्हा. त्याच्यामुळे त्याला मी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुला काय पाहिजे ते तू कर स्वयंपाकघरात. त्याचा मला फायदा आता पण होतो ना की तो उठून मग आज कुठली भाजी करायची आहे, आज काय करायचं आहे. मग कधीतरी कंटा येतो आम्हाला दोघींनाही, तो बनवतो. कधीतरी आनंद आमच्याकडे राहायला असतो, आनंद बनवतो. त्यामुळे आम्हाला मिळते विश्रांती. किंवा नाश्ता म्हणजे उपमा पोहे हे संजय अतिशय उत्तम करतो. म्हणजे आता आम्ही विसरून गेलोत की कसा करायचा असतात पोहे, उपमा कसा करायचा असतो. तो लॉकडाऊनमध्ये खूप छान शिकला आणि त्यामुळे तो आम्हाला करून देतो. त्यामुळे मला कधी कंटा आला तर मी हक्काने सांगते त्याला की आज तू करशील का. फक्त ते वेळेत व्हावं लागतं एवढंच. बाहेरनं मागवता कधी का नाही सेटवर का आपला डबा भला? आणि नाही सेटवर कधीच बाहेरून मागवत नाही आम्ही, कधीच नाही. म्हणजे लंच बाहेरनं मागवते कारण लंचला मला शक्यतो फार तर आलू पराठे किंवा मेथी थेपले. पण मला असं बर्गर आणि पिझ्झा हे असं लंचला नाही आवडत कारण त्यांनी पोट भरत नाही खरं सांगितलं तर. तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटतं पण मग हे सगळे प्रकार आम्ही संध्याकाळी करतो. म्हणजे नाश्ता ब्रेक असतो, आम्ही सगळं घेऊन येतो घरनं आणि माझा जो सारथी आहे तो बॉयचं काम करतो चंदन, त्याला तर इतक्या वर्षापासून मी सगळं शिकवून ठेवलं आहे. म्हणजे अगदी थालीपीठापासून ते पिझ्झापर्यंत सगळं तो बनवतो. म्हणजे माझी डिक्की होतं थोड्या वेळाने तू बघ, त्या डिक्कीमध्ये सगळं किचन आहे माझं. म्हणजे अगदी इडली पात्रापासून मिक्सरपासून सगळं आहे. क्या बात आहे, तू भारी आहे. पण आपलं म्हणतो ना आता हे तर आहेच सगळं रोज येतं, पण एक गोष्ट जी लंचमध्ये तुम्हाला लागतेच लागते रोज ती कोणती असते? आमटी किंवा टोमॅटोचं सार किंवा कढी हे मला लागतंच लागतं. म्हणजे एक वेळ भाजी जर इकडे तिकडे झाली जाईल पण नाहीतर मग कांदा टोमॅटोचा रस्सा करा. पण काहीतरी पातळ लागतं मला. शाळा कॉलेजमध्ये असताना ना स्पेशली शाळेमध्ये ताई मधली सुट्टी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता सगळ्यांचाच. आई तुम्हाला काय नेहमी डब्यात द्यायची? जर मी माझ्या बाबतीमध्ये सांगायला गेले ना माझ्या डब्यामध्ये माहीत नाही फॉर सम नो रिझन पोटणीचा भात हा ठरलेला असायचा सतत. म्हणजे मला ना एका लेवलला वीट यायचं की आई आता बास आता नको पोटणीचा भात. तसं तुमच्या डब्यात काय कॉमन नेहमी असेल? पोळी भाजी. त्यावेळेला ना मुळात आधी हे असे चोचलेच नव्हते, आई वडिलांना वेळही नसायचा एवढं करायला. पण पोळी भाजी आणि 2 डबे असायचे ना. मग दुसऱ्या डब्यामध्ये चकली चिवडा असं काहीतरी किंवा एखादं फळ. पण पोळी भाजी जास्त करून ते सगळे लाड मी माझ्या लेकीचे पुरवले. पण लेकीला रोज काहीतरी वेगवेगळ्या डब्यात द्यायचं. आणि हे सुद्धा काय झालं, आधी आधी मी पण म्हणलं बघूया काहीतरी देऊया तिला. पण जेव्हा शाळा सुरू झाली आणि जेव्हा मी एकदा आईकडे गेले म्हटलं आई चकली खावी ना तर तुझ्या हातचं, लोणचं खावं तर तुझ्या हातचं, एकदम मला असं स्ट्राईक झालं. माझी मुलगी काय सांगणार, माझी आई 2 मिनिटात मॅगी काय बनवते, माझी आई पिझ्झा काय, हे नाही चालणार म्हटलं. मला मला आलं पाहिजे काहीतरी की असं जुलिया म्हणाली पाहिजे की माझ्या हे खावं तर माझ्या आईच्या हातचं. मग मी काही एक्सपेरिमेंट करायला लागले. मग ते एक्सपेरिमेंट करण्यासाठी मी लवकर उठायला लागले कारण आधी ते मी करून खाऊन बघायचे आणि मग तिला डब्यात द्यायला लागले. तर त्यामुळे माझ्या डब्यात पोळी भाजीच असायची. म्हणजे शाळेचा नियमच होता तेव्हा खरं तर की पोळी भाजीच. नंतर मग ह्या मुलांच्या याला बदललं की रोज रोज पोळी भाजी देऊ नका, मुलं खात नाहीत, मग काहीतरी वेगळं द्या आणि फक्त एखादा बारीच फक्त पोळी भाजी असं असायचं. पण आपल्या वेळेला काय पोळी भाजीच. मी आता हा व्हिडिओ जाऊन आईला दाखवणार आहे घरी बघ जरा. आणि गंमत काय व्हायची माहिती आहे का,
आम्ही माझी मैत्रीण लहानपणापासूनची मनीषा राणे म्हणून अगदी शाळेपासूनची मैत्रीण अजूनपर्यंत आहे, तर तिची आई माझ्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या पाठवायची. मला ते खूप आवडायचं त्यांच्या वेगळ्या गोवन पद्धतीच्या, म्हणजे तांदूळाचं पीठ लावून वगैरे काप काप कापं, बटाट्याचं कापं म्हणतात ते. आणि तिला माझ्या डब्यातली थालीपीठ आवडायची, मटकीची उसळ आवडायची, गोडा मसाला घातलेली, गुळ घातलेली. मग ते घेऊन त्याच्या आम्ही एकमेकींना द्यायचं ते. मी तिची कापं खायची आणि ती माझ्यातलं थालीपीठ किंवा उसळ खायची. तोंडाला ॲब्सोल्युटली पाणी सुटते आता ही सगळी नावं ऐकून, थालीपीठ आणि काप. म्हणजे माझ्याकडे खूप मोठा असायचा, कारण शाळेतल्या बाईंनासुद्धा आवडायचं. म्हणजे विद्यार्थ्यांना अजूनही आईच्या आजची थालीपीठं हे खूप आवडतात. मी कधी त्या फोन करून थालीपीठ आणशील का माझ्यासाठी, त्यामुळे माझ्याकडे तो मोठा डबा असायचा. पण तुमच्या सेटवर इथे म्हणजे सुंदरमचं घरच्या सेटवर सगळेजण तुमच्या टिफिनची वाट बघत असतील ना की आज काय आहे डब्यामध्ये. संध्याकाळच्या जेवणाची जास्त, कारण इथे बहुतेक जण आमचे नॉनव्हेज खाणारे आहेत, त्यामुळे मी काय कधी नॉनव्हेज बिनव्हेज आणत नाही. तर संध्याकाळच्या खाण्याची वाट बघतात. म्हणजे संध्याकाळी मी कधी भेळ बनवते, तर कधी म्हणलं तसं उकड बनवते. उकड कुणाला माहितीच नव्हती इथे, उकड बनवते. त्याच्यानंतर आम्ही कधीतरी बर्गर नाही, दाबेली बनवली होती, पाणीपुरी करतो किंवा डोसा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टींची आज काय आहे संध्याकाळी खायला, आज काय करायचं आहे आपण, मग मी काहीतरी आणतो. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की नेमकं आमचं पण कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. मग आपण सँडविच करूया का, मी मल्टीग्रेन ब्रेड आणतो, मी हे आणतो. ही जी मजा आहे ना ती धमाल येते. ते संध्याकाळचं जेवणाचं असतं. जेवणातली खरी मजा आम्ही शुभमंगल ऑनलाईन करत होते ना तेव्हा यायची खूप, की त्यावेळेला आम्ही सगळे खवय्ये होतो. एकतर सुयश काहीतरी डब्यात आणायचा, मिलिंद स्वतः काहीतरी करून आणायचा, सायली आणायची, असे सगळे आम्ही बसायचो. वैभव चिंचाळकरची आई आमच्यासाठी कधी ती ओढं भरून कढी पाठवायची, आंबाडीची भाजी पाठवायची, कोशिंबीरच पाठवायची, सगळे बसायचो. आणि ते ताट असं भरलेलं असं, म्हणजे एवढं 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 करून किती आम्ही खायचो. आणि गोड तर पाहिजेच ना काहीतरी, त्यामुळे गोड काहीतरी कोणीतरी आणायचं. म्हणजे आमचा ग्रुप होता, व्हॉट्सअप ग्रुप होता, शुभमंगल जेवण. त्याच्यावरती आम्ही टाकायचो की काय काय आज आणायचं आहे, कुणी 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 काय काय आणणार आहे. म्हणजे डबल नको व्हायला. जसं माझं आणि संयोगिताचं अनेक वेळा असं होतं की आमच्या भाज्या सेम आणल्या जातात, कोशिंबीर सेम आणली जाते, असं खूप वेळ होतं आमचं. ओके, सो खाणं आणि त्याच्यावरच्या गप्पा ताई आपल्या संपणार नाहीत, आणि तुम्हाला तुमचं लंच पूर्ण करायचं आणि मलाही हे पनीर संपवायचं आहे. सो इथे थांबूया. थँक्यू सो मच, तुमचा लंच टाईमचा वेळ तुम्ही आम्हाला दिला आणि गप्पा मारल्या. आवडतं इथे गप्पा मारायलाही खूप आवडतात, तुझ्याबरोबर गप्पा मारायला जास्त आवडतात, आणि खाण्याबद्दल बोलायला खूप आवडतं. आणि ही सवय मला संजयमुळे लागली. मी एवढी खात नव्हते अगोदर, अक्षरशः एका इडलीवर मी जगत होते. अशोक मामा वगैरे मला ओरडायचे, खा काहीतरी खाणे, आता सांगायला तर बास, आता बास. त्यामुळे त्यांनी मला या सगळ्या सवयी लावल्या, आणि त्यांनी मला सांगितलं काय चांगलं काय वाईट कुठे काय मिळतं. मी त्याला झोपेतनं उठून विचारलं तरी सुद्धा तो सांगू शकतो कुठे काय छान मिळतं. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिसळी कुठे छान छान मिळतात, पाणीपुरी कुठे छान छान, हे तो सगळ्यांना व्यवस्थित सांगू शकतो. त्यामुळे खाण्याबद्दल बोलावं, खाण्यावर प्रेम करावं. अगदीच, आपण कंटिन्यू करूया आपलं खाणं. आणि थँक्यू सो मच ताई. थँक्यू.